नमस्कार, आमच्यावर आहेत रमाकांत दादा कोंडुस्कर, यांच्या प्रचारच्या आलेलो आम्ही. नमस्कार दादा. नमस्कार दादा. कसं काय म्हणजे ह्या इलेक्शनला काय काय तुमचं प्लॅन्स? प्लॅन्स सर्वप्रथम जो भ्रष्टाचार आहे, भ्रष्टाचारी रूपी राक्षस आहे, त्या भ्रष्टाचारी रूपी राक्षसाला पहिला इथून समूळ त्याला हटवायचं आहे. कारण गोरगरीब जनतेवरती गेली 5 वर्ष जो त्रास झालेला आहे, तो त्रास कुठेतरी थांबवायचा आहे. गेल्या 5 वर्षामध्ये आज आपण पाहिला असाल की शेतकरी समाजाला कोणी वाली राहिलेला नाही आहे, गोरगरीब जनतेला कोणी वाली राहिलेला नाही आहे. रिंग रोड सारख्या माध्यमातून जवळजवळ 1372 एकर जमीन आज शेतकऱ्यांची जाती आहे. त्याच्यानंतर मच्छे हलगा मच्छे बायपास ह्याच्यामध्ये 850 एकर जमीन शेतकऱ्यांची जाती आहे. त्या शेतकऱ्यांच्या बाजूनं कोणीही राजकीय व्यक्ती थांबलेला नाही आहे. आज आपण पाहत असाल की डेव्हलपमेंटच्या नावाखाली इतका भ्रष्टाचार झालेला आहे की भयानक मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. आणि लोकांच्या डोळ्यामध्ये धूळपेक करायचं काम चालू आहे की मी हे डेव्हलपमेंट केलो डेव्हलपमेंट केलो. हे कोणीही डेव्हलपमेंट केलेलं नाही आहे. हे डेव्हलपमेंट केंद्रातून आलेल्या स्मार्ट सिटीच्या फंडातून हे डेव्हलपमेंट झालेलं आहे. मला जनतेला इतकं सांगावंसं सांगायचं आहे की हे जे डेव्हलपमेंट झालेलं आहे, हे कोणी सरकार दरबारातून होत नाही किंवा कुठल्या आमदाराच्या फंडातून होत नाही. हे गोरगरीब जनता ही जो टॅक्स भरतो, त्या टॅक्सच्या रूपातून हे सर्व डेव्हलपमेंट हे झालेलं आहे. असं आपण पाहत असाल की इथंच हे चायना मेड हे लाईट लावलेले आहेत. हे खांब लावलेले हे चायना मेड आहेत. या लाईटाची किंमत, ह्या खांबाची किंमत आहे 16,000 रुपये. परंतु सरकार दरबारी ह्या लाईटा ह्या एका खांबाची आणि त्या लाईटाची किंमत 65,000 रुपये वसुली केलेली आहे. आज ह्या दक्षिण नुसतं दक्षिण मतक्षेत्रातलं बोलतोय मी, दक्षिण मतक्षेत्रामध्ये आज हे असे 5,000 खांब लावलेले आहेत. एक खांबामागे 44,000 रुपये गव्हर्नमेंटचा म्हणजेच गरीब जनतेचा पैसा ह्या माजी आमदारांना लुटलाय. आज 5,000 जर हे जर खांब लावलेले असतील तर तुम्हीच गणित करा, 5,000 × 44,000 रुपये तर त्याची किंमत किमान 22 करोड रुपये होते. नुसतं ह्या खांबाच्या माध्यमातून एक व्यक्ती गोरगरीब जनतेचे 22 करोड रुपये खातोय. आज हे जे रोड झालेले आहेत, त्या रोडमधून त्यांनी किती पैसे खाल्लेले आहेत हा विचार जनतेने केला पाहिजे. कारण हे जे डेव्हलपमेंट झालेलं आहे, हे जनतेच्या पैशातून झालेलं आहे. कोणी आपल्या खिशातून हे केलेलं नाही आहे. मी जनतेला विनंती करू इच्छितो की तुम्ही सर्वजण स्वाभिमानी असाल तर एक अशा नेतृत्वाला तुम्ही सहकार्य करा की जे नेतृत्व तळागाळातील गोरगरीब जनतेचा विचार आज करत आहे. कोरोनासारखा काळ 2 वर्ष या देशावरती येऊन गेला. आपण पाहिला असाल की हा जो फंड्स आला किंवा अन्नधान एक किट्स आले, हे किट्स ह्या माणसानं मोठमोठे कॉन्ट्रॅक्टर ह्या कॉन्ट्रॅक्टरांना दादागिरी करून त्यांना भेडसवावून त्यांच्याकडून अन्नधान्य पैसा वसुली केला आणि त्याच्यावरती त्या अन्नधान्याच्या किटवरती आपला फोटो लावला आणि ते मी वाटलो असं जनतेला दाखवलं. परंतु महाराष्ट्र चित्रण समिती असेल किंवा श्रीरामसेना हिंदुस्थानचे कार्यकर्ते असतील, यांनी स्वखर्चातून स्वतःच्या पैशातून हे जे आपले जे शुभचिंतक आहेत, या शुभचिंतकांनी दिलेल्या दानातून आज कोरोनाच्या टायमावरती टायमाला त्या ठिकाणी हॉस्पिटल बनवलं गेलं, त्यानंतर किट्स वाटले गेले. हे कार्य आज जनता विसरत नाही आहे आणि हे कार्य जनता बघूनच आज महाराष्ट्र किसान समिती प्रचंड मताने आज या प्रचंड सपोर्टने आज माझ्या पाठीमागे थांबलेली आहे. निश्चित मला खात्री आहे की मी भरघोस मताधिक्याने ही जनता